प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सराफ बंधूंच्या जीपीएल अर्थात गोल्ड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. दी सोलापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीनं गेल्या वर्षापासून सराफ बंधूंमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि सर्वांना एकत्रित आणून त्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जीपीएल अर्थात गोल्ड प्रीमियर लीग या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षीही दिनांक 21 जानेवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन नुकतंच रेल्वे ग्राउंडवर पालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, महावीर अर्बन बँकेचे चेअरमन दीपक मुनोत, हरिभाई देवकरण प्रशालेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. सुमारे 200 खेळाडूंनी यात मोठ्या उत्साहात भाग घेतला. एकूण 10 षटकांचे 5 सामने दर सोमवारी होणार असून 10 संघांचा यात सहभाग राहणार आहे. अंतिम सामना हा 18 फेब्रुवारी रोजी होणार असून प्रथम द्वितीय पारितोषिक सह अन्य पारितोषिकं देण्यात येणार आहेत. मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या वतीनं 31,000 प्रथम तर शिंगवी ज्वेलर्स यांच्या वतीनं 21,000 द्वितीय पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे. सोलापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष गिरीश देवर्मनी, सिद्धाराम शिंगारे, सुरेश नारायण पेठकर, राजाभाऊ चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही गोल्ड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली असून सोलापूर सराफ व्यापारी संघाचे सचिव अमित वेर्णेकर यांच्यासह अमित काभणे, कपिल वेर्णेकर, अमित शिरसी, अमोल गवसणे, आनंद भीमनपल्ली, बाळासाहेब देगावकर, संतोष नारायण पेठकर, विवेक नाईकवाडी, गिरीश चडचणकर, मंजुनाथ दर्गोपाटील, नरेश आडकी, नितीन पालनकर, राजू एरगट्टी हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.